यानंतर बातमी आहे पुण्यातली. कारण पुण्यामधली कोरोनाची साथ आता कुठं आटोक्यात येताना दिसते आहे. मागच्या 10 दिवसांमधला जर आपण आकडेवारी बघितली तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा कमी होती आणि रुग्ण डबल होण्याचा कालावधी सुद्धा आता वाढलेला आहे. पाहूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. पुणे शहरात 20 ऑगस्ट पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा 1 लाखांचा आकडा पार होईल असा अंदाज पालिकेच्या आरोग्य विभागानं व्यक्त केला होता. मात्र 19 तारखेला पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 76,000 आसपास पोहोचली आहे. बहुतांश रुग्ण घरात उपचार घेत असल्यानं पालिकेनं उभारलेली कोविड सेंटर्स ओस पडू लागली आहेत. ग्राउंड रियालिटी तपासण्यासाठी आकडेवारीवर नजर टाकूया. शहरात 1,70,000 कोरोना चाचण्या झाल्या. एकूण पेशंटची संख्या 76,157 इतकी आहे. तर एकूण ऍक्टिव्ह रुग्ण हे 14,469 इतके आहेत. ऍक्टिव्ह रुग्णसंख्येत 27% 19% घट झाली आहे. रुग्ण डबलिंगचा रेट 30 दिवसावरून आता 41 दिवसापर्यंत पोहोचलाय. रुग्ण रिकव्हरी 70% आता 78% पोहोचली आहे आणि कोरोना पेशंट्सचा मृत्यू दर 2.38% झालाय. हे सगळे आकडे दिलासादायक असले तरी गणेशोत्सवात विनाकारण बाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलंय. आता आपला गणपती महोत्सव येत आहे. आमचं जो काम आहे ते सगळं फक्त 50% आहे. 50% आहे की या जो कोरोना आहे त्यांना पुणेकर कसे घेतात. त्यांनी अगर या बातमीला पॉझिटिव्ह घेतले और ते आमचे प्रशासनचे सहयोग केले तर खूप चांगलं आहे. पुण्यातल्या खासगी हॉस्पिटलमध्ये बाहेरचे अनेक गंभीर कोरोना पेशंट्स उपचारासाठी दाखल होऊन दगावत असल्यानं मृत्यू संख्या वाढताना दिसतेय. यासोबत वाढीव बिलाच्या सुद्धा तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे पालिकेनं 1.5 लाखांवरील सर्व कोरोना बिलांचं प्री ऑडिट सुरू केलंय. सर्व प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आमची यंत्रणा सुसज्ज आहे. तिथले जो बेड मॅनेजमेंट आहे ते आपण करत आहे. आता जो आपण नवीन सुरू केले अगोदर आपण पोस्ट ऑडिट करत होते. अगोदर पोस्ट ऑडिट म्हणजे तिथे त्यांनी बिल दिल्यानंतर आपण त्यांची तपासणी करत होते. आता आम्ही प्री ऑडिट सुरू केले. सिरो सर्वेक्षणात 51% पुणेकरांना कोरोना होऊन गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळे पुणे शहर हर्ड इम्युनिटीच्या दिशेनं जात असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. मात्र पुणेकरांनी लगेच रिलॅक्स होण्याची अजिबात घाई करू नये. कारण महामारीचं संकट अजून कायम आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.